चला तर मग सोडवूया रांगेतील स्थान या उपघटकावर आधारित काही प्रश्न. त्यामध्ये आपल्याला पाहिजे सोहम रांगेत डावीकडून 8 वेळा माधवी उजवीकडून 17 व्या क्रमांकावर उभी आहे. दोघांच्या मध्ये 8 मुले आहेत. तर रांगेत मध्यभागी असणाऱ्या हर्षदाचा क्रमांक किती? अशा प्रकारची उदाहरणं सोडवित असताना सर्वप्रथम आपल्याला दिलेल्या माहितीची एक आकृती तयार करून घ्यावी लागेल. आता आपण पाहूया डावीकडे आणि उजवीकडे. डावीकडून कोण उभा आहे? डावीकडून 8 व्या स्थानावर सोहम उभा आहे. किती? सोहम कितव्या स्थानावर? 8 व्या स्थानावर. म्हणजेच सोहमच्या आधी किती विद्यार्थी असतील? 7 विद्यार्थी असतील. माधवी उजवीकडून 17 व्या क्रमांकावर. ही आपली उजवी बाजू. इथे माधवी कितव्या क्रमांकावर आहे? 17 व्या क्रमांकावर आहे. इथे आपण लिहूया सोहम, इथे आपण लिहूया माधवी. आता पुढे दिले दोघांच्या मध्ये 8 मुले आहेत. किती मुली आहेत? 8 मुले आहेत. आता इथे माधवी 17 व्या क्रमांकावर म्हणजेच माधवीच्या नंतर सुद्धा किती असतील? 16 मुले असतील. किती मुली असतील? 16 मुले असतील. आता आपल्याला मध्यभागी असणाऱ्या हर्षदाचा क्रमांक विचारलाय. तर अशा प्रकारचे उदाहरण सोडविताना सर्वप्रथम आपल्याला एकूण मुले माहीत असणं गरजेचं आहे. तर आपण मध्यभागी असणाऱ्या विद्यार्थ्याचा क्रमांक काढू शकतो. आता आपल्याला काय करावे लागेल यांची बेरीज. पहा, सोहमच्या आधी असणारी 7 मुले, त्यानंतर सोहम स्वतः 1, मध्यभागी असणारी 8 मुले, माधवीचा क्रमांक आहे 17, म्हणजे ती स्वतः 1 आणि माधवी नंतर असणारी 16, म्हणजे 7 अधिक 1 8, 8 आणि 8 16, 16 1 17, 17 10 27, 27 आणि 6 33, म्हणजे आपली बेरीज आली आहे 33. म्हणजे एकूण किती मुले आहेत? 33 मुले आहेत. तर आता ही माहिती आपण सूत्रामध्ये टाकूया. मध्यभागी असणाऱ्या मुलाचा क्रमांक काढत असताना आपल्याला हे सूत्र वापरलं तर आपल्याला उत्तर पटकन मिळतं. एकूण मुले अधिक 1 भागिले 2, एकूण मुले आहेत 33 अधिक 1 भागिले 2, म्हणजेच 33 अधिक 1 34, 34 भागिले 2, म्हणजेच आपलं उत्तर आलं आहे 17. म्हणजेच मध्यभागी असणाऱ्या हर्षदाचा क्रमांक किती असेल? 17.